आजही 24 तास एक पाऊल पुढे। सचिनने वनडे क्रिकेटला अलविदा केलाय, पण आज वरती चर्चा करणार आहोत। निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे आपल्या संपर्कात आहेत। किरण, आपलं स्वागत आपल्या महाराष्ट्रमध्ये। बऱ्याच दिवसांनी आपल्याशी चर्चा करताना बरं वाटतंय किरण। खरं तर सचिनने आज ही निवृत्ती जाहीर केली आहे, योग्य वेळ असं आपल्याला वाटतं? तेव्हा भूषण, सचिनचं नेहमी एक पर्सनल डिसिजन असतं आणि ते कधीच त्यांनी एकदम शांतपणाने एक पत्र जरूर पाठवलं असेल, बीसीसीआयच्या लोकांशी बोलणं झालं असेल, सिलेक्टरशी बोलणं झालं असेल आणि त्यांनी एक लेटर पाठवून दिलं, तर जरूर आय थिंक मला तर खूप दुःख वाटलं। कारण की सचिन सारखा प्लेअर आणि जेव्हा 22 वर्षापासून त्याला बघतोय आपण, मी त्याच्यावर क्रिकेट खेळलोय आणि सचिन जेव्हा 16 वर्षाचा होता तेव्हा आला तो इंडियन टीममध्ये, तेव्हा मी जेव्हा सिनियर होतो आणि हे सगळं बघून आणि सचिन जसा मोठा होत गेला, मोठा प्लेअर होत गेला, त्याने जे रेकॉर्ड्स केले सगळे, आय थिंक जरूर आय थिंक आज 22 वर्षापासून आपल्याला आनंद देतोय आणि असं सांगू शकतो आपण की भारताला एकत्र ठेवलं आय थिंक सचिन तेंडुलकरने आणि इंडियन क्रिकेट आणि ऍज अ क्रिकेटर मला असं वाटतं की क्रिकेटला कुठच्या दुसऱ्या दर्जीला घेऊन गेला सचिन तेंडुलकर आणि इंडियाचं एवढं नाव रोशन केलं सचिन तेंडुलकरने, आय थिंक जरूर ते खूप मिस करणार आणि जरूर आय थिंक त्याचं क्रिकेट, त्याची बॅट, त्याची जे म्हणजे एंट्री होते ग्राउंडवर त्याची बघण्यासारखी असते नेहमी, आय थिंक खूप मिस करणार वन डे क्रिकेटमध्ये। स्पेशली अजून टेस्ट क्रिकेट खेळतोय सचिन आणि माझी इच्छा आहे की सचिन नेक्स्ट सीझन ज्या सिरीज येईल त्यामध्ये पण 2-3 शतकं मारेल तर खूप मजा येऊन जाईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।